नमस्कार, टेक मराठी रोको यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे राजू शेट्टी हे आक्रमक झालेले आहे. शेतकऱ्यांसाठी झटणारे पीक विमा असो किंवा शेतकऱ्यांचं कुठलंही आंदोलन असो, तर राजू शेट्टी हे अग्रेसर नेते आहे. सतत शेतकऱ्यांसाठी झटत असतात. तर हे प्रकरण काय आहे? पंढरपूर तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याने वीज बिल भरता आले नाही म्हणून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्यामुळे राजू शेट्टी यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. तर तुम्हीच पहा. एक दिवस हातातलं काम बाजूला ठेवा आणि पूर्ण ताकदीनं ग्रामीण भागामध्ये चक्काजाम करून या मुर्दार सरकारला दाखवून द्या की आमची ताकद काय आहे ती. आणि जर आम्हाला तुम्ही दिवसा वीज दिली नाही तर येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांना आम्ही लोळवल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा ह्या आंदोलनातून द्यायचा आहे. तेव्हा 4 मार्च सकाळी 11 वाजता हातातलं काम सोडा आणि दिवसा वीज मागणीसाठी रस्त्यावर या, एवढीच माझी विनंती आहे. तर आता पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेऊया. पंढरपूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने महावितरण तसेच सरकारला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या शेतकऱ्याने आत्महत्याचा व्हिडिओ देखील बनवला होता. यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक झाले असल्याचे दिसत आहे. रविकांत तुपकर यांनी देखील या घटनेवरून आघाडी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राजू शेट्टी म्हणाले, पंढरपूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने वीज बिल भरता येत नाही म्हणून आत्महत्या केली. शेतकऱ्यांनी संयमाने राहावे, सरकारला सळो की पळो करून सोडू, तसेच आंदोलन आणखी तीव्र करण्याचा देखील इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज बिल द्या, तुम्ही दिवसा वीज बिल देत नाही आणि शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने तुम्ही वीज बिल वसूल करता, हे वीज बिल वसूल करणे थांबा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.